नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिपाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात कल्याणमध्ये भाजपाचे निषेध आंदोलन. टीएमसीकडून लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य सुरू. माजी आमदार नरेंद्र पवार. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतक यांच्यावर सुरू असलेल्या तृणमूल काँग्रेस पुरस्कृत अत्याचाराच्या विरोधात परनाका कल्याण पश्चिम येथे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतला राग मनात धरून तृणमूल काँग्रेसच्या वतीने आणि ममता बॅनर्जी पुरस्कृत हिंसाचार सुरू झाला आहे. भाजपला समर्थन देणाऱ्यांचे व भाजपा कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. घरे जाळण्यात आली आहे. भिऊन हजारो नागरिक शेजारच्या राज्यात पळून गेले आहेत. हे कमी म्हणून की काय BSFच्या घरांवर सुद्धा हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य तृणमूल काँग्रेस करत असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. ममता बॅनर्जी हाय हाय, बंगाल की गलिया सुनी है, ममता बॅनर्जी खुनी है, ममता बॅनर्जी होश में आओ, भारत माता की जय, अशा घोषणा देत निषेध करण्यात आला. यावेळी महेश चौधरी, समृद्धी देशपांडे, SM जोशी, निखिल चव्हाण, सदा कोकणे, रितेश फडके, किशोर खैरनार, सुनील मारवाडी, संदीप जाधव, राहुल भोईर, प्रवीण हेंद्रे, शैलेश शेट्टी, RK सिंग, अजय राठोड, रोहित लांबतुरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इडवाणीसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल. वेस्ट बंगाल की पूरी इलेक्शन में ममता बॅनर्जी ने डिक्लेअर किया था कि 2 तारीख के बाद खेला होबे. खेला होबे म्हणजे काय हा पूर्ण हिंदुस्थानच्या लोकांना प्रश्न पडला असेल. खेला होबे म्हणजे काय? पण खेला होबे म्हणजे तुम्ही जे जय श्रीराम म्हणतात, भारत माता की जय म्हणतात, भारतीय जनता पार्टी जिंदाबाद म्हणतात, त्यांना आम्ही नेस्तनाबूत करू, त्यांना आम्ही संपून टाकू म्हणजे खेला होबे. आणि प्रत्यक्ष जिंकून आल्यावरती देखील त्या ममता बॅनर्जीने जो वेस्ट बंगाल में कहर मचा दिया है, उनके तृणमूल के कार्यकर्ताओं ने जो कहर मचा दिया है, उसका जाहिर हम लोग निषेध करने के लिए यहां पर उपस्थित है. खेला होबे मतलब क्या? तो जो बीजेपी का काम करते हैं, जो बीजेपी करते हैं, जो जय श्री राम बोलते हैं, जो भारत माता की जय बोलते हैं, जो भारतीय जनता पार्टी को जिंदाबाद बोलते हैं, उनको हम नेस्तनाबूद करेंगे, ऐसा ऐलान ममता बॅनर्जी और तृणमूल के नेताओं ने किया था. और आज स्वयं वो यहां पर करके दिखा रहे. आज जिन लोगों ने भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी का काम किया, उन कार्यकर्ताओं के घर जला दिए जा रहे, घरदार तोड़ दिए जा रहे, उनके मर्डर हो रहे, उनके खून हो रहे, उनके घर जला दिए जा रहे, उनके घर पर बमबारी हो रही है, बम डाला जा रहा है, गोलीबारी हो रही है. पर उधर की कानून और प्रशासन व्यवस्था पूरी तरह से ठप्प है. उनको ममता बॅनर्जी का कानून का भी आशीर्वाद मिला है, जिसे हम लोग पूरे हिंदुस्तान से. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.